आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमव्ही सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी. अमरावती येथे सनई चौघड्याच्या मंजूळ स्वरात श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. अकोल्यात शारदीय नवरात्रोत्सव भक्तिभावात सुरू, विविध मंडळांची विधिवत देवींची स्थापना. हवामान खात्याचा नवा अंदाज, दुपारी गर्मी आणि यंदाचा रात्रीतून थंडीचा कडाका जास्तच. राज्यपाल पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर, अमरावती येथे दाखल, शुक्रवारी बुलढाण्यानंतर अकोल्यात येण्याची शक्यता. गोवंश तस्करांचा आता पोलिसांनाच धोका, पोलिसांच्या अंगावर घातला होता ट्रक. आता सविस्तर बातम्या. विदर्भवासियांची कुलस्वामिनी असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी पहाटे 5 वाजतापासून प्रारंभ झाला. मंगलवाद्य आणि मंत्र उपचाराच्या घोषात भल्या पहाटे दोन्ही मंदिर संस्थांमध्ये घटस्थापना करण्यात आली. आमचे प्रतिनिधी संदीप मानकर यांचा विशेष रिपोर्ट. 3.5 शक्तीपीठांमध्ये स्थान असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. श्री अंबादेवी मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी बुधवारीच करण्यात आली होती. सकाळी 5 वाजता विधिवत पूजा अर्चना करून घटस्थापना करण्यात आली. संस्थांचे सचिव रवींद्र कर्वे व सौ कर्वे यांच्या हस्ते सुरुवातीला श्री अंबादेवीचा अभिषेक करण्यात येऊन घटस्थापना करण्यात आली. सकाळी 8:30 सुमारास संस्थेचे सचिव दीपक श्रीमाळी व सौ श्रीमाळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नवरात्रोत्सवादरम्यान दररोज सकाळी 5 वाजता देवीला अभिषेक करण्यात येणार आहे. श्री एकवीरा देवी संस्थानमध्ये पहाटे देवीची अभिषेक करून सकाळी 7:30 घटस्थापना करण्यात आली. सकाळी 10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. नवरात्र उत्सवादरम्यान श्री अंबादेवी एकवीरा देवी संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकमल चौकापासून तर गांधी चौकापर्यंत तसेच अंबादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याचा वॉच ठेवला आहे. मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत. या ठिकाणी विविध प्रकारची मिठाई व कंदी पेढा सुद्धा विक्रीस आला आहे. भाविकांनी मोठ्या उत्साहात गुरुवारी दर्शनासाठी गर्दी केली होती. गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. आदिमायेची मनोभावे उपासना करण्यासाठी अकोलेकर सज्ज झाले आहेत. सजावटीसह घटस्थापनेचे साहित्य खरेदी विक्रीच्या निमित्ताने बाजारपेठेला झळाळी आली होती. आजपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालाय. आजपासून 9 दिवसांच्या उपासनेला प्रारंभ झाला. सार्वजनिक मंडळांनी देवीच्या प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण केली असून 9 दिवसांदरम्यानच्या विविध उपक्रमांची आखणी केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त रास दांडियाचे विशेष आकर्षण राहणार आहे. ग्रामीण भागातही उत्साह आहे. कुलदैवत ग्रामदेवतेसमोर घटस्थापना करून 9 दिवस देवीची मनोभावे उपासना केली जात असल्याने महिला वर्गाची लगबग वाढली आहे. सार्वजनिक मंडळांकडून यंदा सप्तशृंगी माता, रेणुका देवी, कालिका माता, सरस्वती, तुळजाभवानी, महालक्ष्मी आदी रूपे असलेल्या आदिमायेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तशा मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. पूजा साहित्यापासून टिपऱ्यांपर्यंत नानाविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना विशेष मागणी होती. परतीच्या पावसाचा झेंडू उत्पादनाला फटका बसल्याने यंदा भावात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत झेंडूच्या फुलांना मागणी असणार आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर आता यंदाचा हिवाळा सुद्धा नागरिकांना सुखद गारवा देणारा ठरणार आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यात देशात थंडा थंडा कुलकुल अशी परिस्थिती राहणार आहे. दिवसा कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढणार असून रात्री मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट राहील. मध्य भारतात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. आता नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यात मध्य भारतात किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट राहील. महाराष्ट्रात, विदर्भात कडाक्याची थंडी राहील. मान्सून परतताच साधारण 15 ऑक्टोबरपासून थंडी पडेल असा अंदाज आहे.
ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून आता अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. 10 ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यास कमाल तापमानात आणखी वाढ होणार आहे. दिवसा उन्हाचा कडाका तर रात्री थंडी चांगलीच जाणवणार आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नियुक्तीनंतर ते पहिल्यांदाच विदर्भात आले आहेत. आज अमरावतीला आगमन झाले असून शुक्रवार बुलढाणा आणि अकोल्यात त्यांच्या दौऱ्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज अमरावतीत 4:30 सुमारास आगमन झाले. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात शहर पोलिसांच्या बँड पथकाने राधाकृष्णन यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राधाकृष्णन हे आज अमरावतीत मुक्कामी असून विविध लोकप्रतिनिधी व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. 4 ते 7 वाजेपर्यंत त्यांचा वेळ राखीव असून ते निवडक लोकांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी राज्यपाल हे हेलिकॉप्टरने अकोलाकडे प्रयाण करतील. स्वतःच्या हाताने गळा कापणाऱ्या युवकाला तात्काळ मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला. या कामात जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी मोलाची मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बार्शी टाकळी तालुक्यातील महान टिटवा येथील प्रमोद गिरधर भगत या 30 वर्षीय युवकाने स्वतःच्या हाताने गळा कापला. यात तो गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. या घटनेबाबत पिंजरचे पोलीस स्टेशनचे बीट जमादार चंद्रशेखर गोरे आणि टिटव्याचे पोलीस पाटील पवन जाधव यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती दिली. या पथकाने बेशुद्ध अवस्थेत युवकाला तात्काळ पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे व नंतर अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले असून जखमीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अद्याप कोणत्या कारणास्तव युवकाने स्वतःचा गळा कापला याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. भाजप विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराच्या संदर्भात घेण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत झालेली अनागोंदी चांगलीच चर्चेत आहे. त्याचबरोबर भाजप अंतर्गत पदाधिकारी तटस्थ राहिले नसल्याची ओरड आहे. नुकत्याच झालेल्या पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत उमेदवाराची पक्षांतर्गत निवडणूक वादळी ठरली आहे. या निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तटस्थ राहण्याची गरज होती, पण हे पदाधिकारी विशिष्ट उमेदवारांचे नाव समोर करताना दिसल्याने पक्षात कमालीची नाराजी आहे. त्याचबरोबर पक्षातील काही नेत्यांनी वरिष्ठांना या विषयीच्या तक्रारी केल्या आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघाचा वाद चांगलाच रंगलाय. पक्षातील इच्छुक उमेदवार कोण याचा खुलासा निरीक्षकांनी केला नाही, त्यामुळे या वादात भरच पडली. मंगळवारी भाजप उमेदवार निवडीचे इलेक्शन प्रक्रिया होती, पण ती सिलेक्शन प्रक्रिया ठरली. शेगाव रोडवरील अन्नपूर्णा माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. मंदिरात होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर समितीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. श्री अन्नपूर्णा माता मंदिर शेगाव बायपास रोड अकोला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्रोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झाली. आज घटस्थापना करण्यात आली व देवी भागवत अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आला. स्वर्गीय नंदकिशोर पाटील यांच्या प्रेरणेतून बांधण्यात आलेले अन्नपूर्णा माता मंदिर श्रीमती शोभाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अन्नपूर्णेश दादा पाटील व रीनाताई अन्नपूर्णेश पाटील व विठ्ठल पाटील अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते घटस्थापनेची व देवी भागवताची पूजा आज करण्यात आली. कन्यापूजन करण्यात आले. आजपासून 9 दिवस अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व सेवा अधिकारी अन्नपूर्णेश दादा पाटील यांनी सर्व भक्तांना केले. घटस्थापनेसाठी उपस्थितांमध्ये मंदिराचे पुजारी प्रसाद निंबाळकर गुरुजी, विक्रम पाठक गुरुजी, मॅनेजर मोहन पाटील, उमेश बडे, पवन उमाळे, प्रद्युम्न गाडगे, वैभव मानकर, राहुल पाटील, रामदास पोहरे आदी उपस्थित होते. गोवंश तस्करांची मोठे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत असून ते आता पोलिसाच्या अंगावर वाहने नेत असल्याची माहिती समोर आली आहे. अकोट येथे असाच एक गंभीर प्रकार घडला. पोलिसांनी अतिशय शौर्याने हे प्रकरण हाताळले. पोलिसांना हिवरखेड रोडने एक आयशर भरधाव वेगाने व बेदरकारपणे जाताना दिसला. पोलिसांच्या टीमने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने भरधाव वाहन चालवून पोलिसांच्या अंगावरून नेण्याचा प्रयत्न केला. पोपटखेड गेटजवळ असलेल्या तपासणी नाक्याचे गेट तोडून हे भरधाव वाहन शहरात दाखल झाले, मात्र अकोट ग्रामीण आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अडगाव खुर्द नजीक वाहन चालकाला ताब्यात घेण्यात यश आले आहे.
बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली की पोपटखेड गेटवरून एक मोठे वाहन भरधाव वेगाने शहरात येत आहे. पोलिसांनी सदरचे वाहन अडगाव खुर्द येथे थांबविले असता त्यामध्ये 27 गोवंश निर्दयपणे डांबून ठेवलेले दिसून आले. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतले. आयशर वाहनासह 27 गोवंश किंमत अंदाजे 20 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे सरहानपूर जिल्ह्याचे उत्तर प्रदेश येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमव्ही सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी. अमरावती येथे सनई चौघड्याच्या मंजूळ स्वरात श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. अकोल्यात शारदीय नवरात्रोत्सव भक्तिभावात सुरू, विविध मंडळांची विधिवत देवींची स्थापना. हवामान खात्याचा नवा अंदाज, दुपारी गर्मी आणि यंदाचा रात्रीतून थंडीचा कडाका जास्तच. राज्यपाल पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर अमरावती येथे दाखल, शुक्रवारी बुलढाण्यानंतर अकोल्यात येण्याची शक्यता. गोवंश तस्करांचा आता पोलिसांनाच धोका, पोलिसांच्या अंगावर घातला होता ट्रक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRC बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.